डिस्क्लेमर नंबर 4 ही टिपिकल इंडियन फॅमिली ट्रिप असणार इकडे देवदर्शन वगैरे. आणि हा व्हिडिओ स्पेशली मम्मीसाठी बनतोय. आणि मम्मी बोलली आहे ब्लॉग बनवायचा आहे या ट्रिपचा. पण माहित नाही, आज खूप सारे फॉरेनर्स पण दिसत आहेत इकडे. माहित नाही चायनीज दिसतील 3-4. ज्योतिबाला आले आता, आता बघूया जेवढापर्यंत. दर्शन अगदी व्यवस्थित झालं ना, म्हणजे अगदी मन सोक्त दर्शन झालं एकदम. ब्लॉग सुरू करायचे तुम्हाला डिस्क्लेमर्स देतो काही. सर्वात पहिला डिस्क्लेमर असा आहे की हा ब्लॉग पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. दुसरा डिस्क्लेमर असा आहे की मी माझ्या फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करतो आफ्टर व्हेरी लॉंग टाईम. आणि 2-3 डेजची प्रॉपर एक ट्रिप होती आहे कोल्हापूर पुणे वगैरे. डिस्क्लेमर नंबर 3 असा आहे की हा ब्लॉग मम्मीसाठी बोलतो. मम्मी मला बोलली की मला ब्लॉगमध्ये घे, आपण फुल शूट करू आपली फुल ट्रिप. डिस्क्लेमर नंबर 4 ही टिपिकल इंडियन फॅमिली ट्रिप असणार इकडे. देवदर्शन वगैरे 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 असणार आहे. सो मी ते ट्राय करेन कवर करायला, करावंच लागेल. आणि डिस्क्लेमर नंबर 5 असा आहे की आम्ही सर्वात पहिले कोल्हापूरमध्ये ज्योतिबा दर्शन आज घेणार आहोत, महालक्ष्मी टेम्पलचं दर्शन घेणार आहोत. उद्या आम्ही जाणार आहोत नरसोबाची वाडी आणि बाळूमाचं दर्शन. आणि 3rd डेला आम्ही जाणार आहोत येताना जेजुरी रिटर्न आम्ही येणार आहोत आणि मग घरी. सो असा हा काही प्लॅन आहे आमचा. सो हॅलो व्हॉट्सअप, कसं काय, दिस इज रणेश शिंदे अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मागचे ब्लॉग्स मला कसे वाटतात मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हा ब्लॉग पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. सो ज्यांना ना माझा मराठी ब्लॉग्स आवडतात त्यांच्यासाठी वेर यू आर मी कॉमेंट करा टक 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 की तुम्हाला आवडतं माझे मराठी ब्लॉग्स. मला तुम्हाला कोण आवडतात मराठी ब्लॉग्स. आता भेटू जा पुढे डायरेक्ट गाडीत मम्मी पप्पा आणि आजी बरोबर. तर मगाशच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये 1 तास होऊन गेलेला आहे. मगाशी बिल्डिंगमध्ये व्हिडिओ होती, आता आम्ही गाडीमध्ये आता एक्सप्रेसला आम्ही पोहोचलेलो आहोत. सर्वात पहिले इंट्रोडक्शन करून देतो. हे माझे पप्पा आहेत, हाय बोला इकडे. हाय. अरे असे हाय बोला. मागे माझी मम्मी आहे. हाय. अरे आजी आहे. हाय कर, हाय कर. आम्ही चौघे मगाशी बोललो प्रॉपर टिपिकल एक फॅमिली ट्रिपवर जातोय कोल्हापूरला. मगाशी तर मुंबईमध्ये शूट नाही केलं कारण की ट्रॅफिक क्लिअर करायचं होतं फटाफट. सो 8 वाजता निघालो आहे. 7:30 प्लॅन होता, 7:30 झाला, 8 झाला. ह्या टायमाला पण लेट झालो आहे परत एकदा. त्या टायमाला बी नाही सगळे एकसाथ लेट झालेत, मग काय प्रॉब्लेम नाही. आणि हा व्हिडिओ स्पेशली मम्मीसाठी बनतो आहे. आणि मम्मी बोलली आहे ब्लॉग बनवायचा आहे या ट्रिपचा. तर तू यासाठी बोल आता काहीतरी याच्यामध्ये. आता मग तू यासाठी आहे तर कुठे जातो आपण सांग जरा, कुठे जातोय आपण. आता आम्ही ज्योतिबाला पहिल्यांदा जाणार, ज्योतिबाचं दर्शन घेणार, त्याच्यानंतर महालक्ष्मीला जाणार आणि मग तिथे स्टे करणार. त्याच्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी मग परत आम्ही इकडे नरसोबाच्या वाडीला जाणार. नरसोबाची वाडी झाल्यानंतर बाळू मामाला जाणार. असं सगळं दर्शन करत करत आणि वेडनेसडेला रिटर्न येताना जेजुरीला येणार आणि मग आमच्या घरी. असा काही आमचा रफ प्लॅन आहे ज्यातला माहीत नाही किती होईल मोस्टली सगळंच. सो आमचा पहिला हॉल्ट, आम्ही सगळे कोणी नाश्ता नाही केला तर चहा आणि बिस्किट वगैरे खाऊन निघालो. तर पहिला हॉल्ट आमचा ॲज ऑलवेज खालापूरचा फूड कोर्ट असणार आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्ट कोल्हापूर मग कुठे थांबणार नाही, मध्ये लंचला कुठे थांबलो तर डायरेक्ट ज्योतिबा. आणि असं मम्मीने सांगितलं पुढचा प्लॅन सेम कॉपी पेस्ट. बाकी पुढे आता डायरेक्ट ब्रेकफास्ट येते. आता बोल. आम्ही मस्त नाश्ता करतोय गरम गरम. ओनियन उत्तप्पा, आजीने मिसळ पाव घेतलाय, इतका टेस्टी आहे, मस्त आहे. आता आम्ही नाश्ता करणार, कॉफी पिणार आणि पुढच्या प्रवासाला जाणार. पुण्याला जाताना आमचा नेहमी ठरलेला स्पॉट आहे. कोणासोबत पण जावं इकडे मी नाश्ता करायला थांबतोच नेहमी. घरातून नाही करून येत, इकडे जाऊन करतो नाश्ता. फूड कोर्ट कधी पण मी असं घरी नाही करत, इकडे जाऊन करतो कधी काय. ह्या रूम येत असेल तर आता फूड कोर्टमध्ये थांबलो आहे. मी उत्तप्पा घेतलं, मम्मीने उत्तप्पा घेतलं, पप्पाने पण उत्तप्पा, आजी फक्त आमची वेगळी मिसळ पाव आली आहे. मिसळ पाव घेतलं आहे. पण माहीत नाही, आज खूप सारे फॉरेनर्स पण दिसत आहेत इकडे. माहीत नाही चायनीज दिसतील 3-4. माहिती झालं की शिंदे फॅमिली येते आहे, शिंदे फॅमिली येते आहे. फॉरेनरला माहिती झालं आहे त्यामुळे आम्हाला बघायला आलं. हे कट होईल हे मी टाकणारच नाही. Thank you.
नाश्ता झाला, पोट भरून मस्त एकदम. आता आम्ही झालं आहे आमचा सगळं नाश्ता विष्टा करून, आता आम्ही परत रोडवर आलो. आता डायरेक्ट एक्सप्रेस पकडून डायरेक्ट आता थेट कोल्हापूर. आता कुठे थांबणार नाही मध्ये, आता तर काय मध्ये स्टॉप नाही आहेत. आता नॉन स्टॉप हायवे आपला बँगलोर रोड, धग 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 कोल्हापूर. आता गाडी सुसाटच जाणार अशी, पण 100 100 100 100. आणि कोल्हापूरला आता जायचं फटाफट, जेवढं होईल तेवढं दर्शन वर्शन घेऊन मग परत मागे महालक्ष्मी मंदिर असे इथे पण यायचं आहे, जिकडे आमचा स्टे असणार आहे हॉटेलमध्ये. सो येस, तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा माझी मम्मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कशी वाटते. ती सगळ्या व्हिडिओमध्ये तीच बोलते आणि हे दोघे नुसते बघत आहेत व्हिडिओमध्ये, तर प्लीज कॉमेंट करा खाली. पहिली फॅमिली ट्रिप नाही, पहिली व्हिडिओ आहे माझी फॅमिली ट्रिपमध्ये. मला कसं वाटतं मला खाली कॉमेंट करा कॉमेंट. सो आम्ही आता कोल्हापूरमध्ये एंट्री मगाशीच केली. आम्ही ऑलमोस्ट 2:15 कोल्हापूरला पोचलेलो. सो तुम्ही बघायला गेला तर 8:15 निघून आम्ही 2:15 कोल्हापूरला पोचलो, पण 6 तासामध्ये कोल्हापूर आलो. एवढ्या लवकर आम्ही आमच्या गावाला पण जात नाही चिपळूणला, तरी म्हणजे 5 तास पकडले तरी 1 तासमध्ये आम्ही सोडला ब्रेकफास्ट, तर 5 आर्समध्ये आम्ही आलो आहे. सो आता आम्ही जातोय ज्योतिबा. ते आता इकडून दाखव 22 मिनिट्स दाखवते मला 14 किलोमीटर्स. आय होप वरपर्यंत गाडी जाईल आणि जाते आहे गेस ना. ए फ्यू मोमेंट्स लेटर तर आम्ही पोचलेलो आहोत ज्योतिबाला. आजी बोल, ज्योतिबाला आली असतो एवढा फायनली. ज्योतिबाला आले आता बघूया जेवढापर्यंत मला जाता येते का, प्रयत्न करते. आजी आणि मी एकत्र जातोय पुढे, मागे आमचं कपल मागे आतमध्ये. मम्मी पप्पा मम्मी पप्पा तिकडे मागे काय घेतात ताट खवटात जे काय बोलतात ते घेत आहेत तुझ्या तड. आणि आम्ही दोघे हळूहळू पुढे जातोय. आजी असल्यामुळे मला काय भेटतं, ॲडव्हान्टेज भेटतो नेहमी लाईनमध्ये पुढे जायचा, म्हणून मी आजीला नेहमी घेऊन जातो. फायनली आले असतो ज्योतिबाला, बरं वाटतंय. आम्ही ज्योतिबाला आलो, पहिलं दर्शन झालं आमचं. झालं नाही अजून, आता होईल. आता आम्ही जातोय ज्योतिबाला. नवस केला सगळा गुलाल 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 वेगळा. ह्याला काय बोलतात मग, म्हणजे काय सांगतो, गुलाबी गुलाबी काहीतरी काहीतरी आहे असं नाव. तुम्हाला माहिती असलं खाली कॉमेंट मध्ये सांगा मला त्याला काय बोलतात. माझी आजी बघा, बघ इकडे तुला तुझ्या आले. इकडून जायचं. आमचं दर्शन झालं, आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला. आतमध्ये अलाउड नाही ना फोटो बिटो व्हिडिओ काढायला, म्हणून बाहेरच फोटो आणि व्हिडिओ घेतले आम्ही. आजी तो सांग दर्शन कसं झालं तुझं सांग. याच्या दर्शन एकदम चांगलं झालं. त्यातल्या त्यात माझी माझा नातू आता नाही त्यांना माहित, खरोखर हे प्रवासाला सांभाळून मला नेण्याच मला काहीच काळजी वाटत नाही. हा ठीक आहे, संध्याकाळी तुला एक पनीर टिक्का माझ्याकडून. आमचं पहिलं दर्शन झालेलं आहे ज्योतिबाच. फुल एकदम दर्शन, गर्दी नाही नॉर्मल, गर्दी नाही काय नाही, एकदम मस्त फटाफट अर्ध्या आतमध्ये.
आणि ती अगदी लवकरच झालं दर्शन. आता आम्ही महालक्ष्मी मंदिरच्या इथे जातोय. सगळे हात पाय तोंड सगळं गुलाबी गुलाबी झालंय. चप्पल माझी गुलाबी झाली ऑलमोस्ट. सगळं तेच आहे ना, मजा आली. इच्छा होती ती पूर्ण झाली. एक दर्शन अगदी व्यवस्थित झालं ना, म्हणजे अगदी मन सोपत दर्शन झालं. एकदम व्यवस्थित बघाय देवाचं दर्शन झालं. कधी कधी गर्दी दिसत नाही, गर्दी वगैरे आम्हाला मिळाली नाही. फक्त आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोशॉ अलाउड नव्हतं आतमध्ये काढला, त्यामुळे बाहेरून फक्त काढलंय मी. आतमध्ये अलाउड नव्हतं असे पण ते बघवते असे माझ्याकडे कॅमेरा होता आता मी. तर दर्शन म्हणजे कसं गर्दी नाही ना, म्हणजे असं निवांत, म्हणजे अगदी व्यवस्थित दर्शन होतं माहितीये का. A few moments later. हा आमचा रूम आजचा इतका मस्त रूम आहे ना. मी बुक केला. मी व्हिडिओ मध्ये सांगतोय. आमचा रूम हा व्ह्यू समोरून ह्याच्या अशा भारी. तर वरून व्ह्यू दिसतोय. हा व्ह्यू तर काहीच नाही याच्या वरून. तर तू बोलशील काय इकडेच रूम घ्या असं बोलशील. थोडा सही आहे. फुल मस्त ट्रे ड्रेसिंग टेबल सगळं टाइमपास. इथे मिरर, टॉयलेट, ते कबर्ड ज्यामध्ये बॅग्स कपडे वगैरे ठेवायला जागा. ते एक बेड, दोन माणसं झोपील आरामात. खाली एक, इथे एक. आमची आजी बघा. आमची आजी, आमच्या आजीचं प्रोटीन आहे. प्रोटीन मशेरी आणि हा व्ह्यू. वॉट अ व्ह्यू. काय फॅन्स तेव्हा तेव्हा तिकडे अभी फ्रेश होऊन जाणार आहे महालक्ष्मीला. मग ते इकडे दर्शन घेऊन परत बॅक टू रूम आणि गुड नाईट. डायरेक्ट.